हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम्पेसिटिक चॅनल राज्यसेवा आणि कंबाईन दोन हजार वीस याच्या अनुषंगाने उपयुक्त चल उडावणीची सिरीज सुरू केली होती या सिरीजमध्ये ऑलरेडी आपण चार भाग कवर केलेत आज आपण पाहणार आहोत पाचवा भाग दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया आजचा पहिला पॉईंट येतो तो, तो म्हणजे हॅपीनेस इंडेक्स हॅपीनेस इंडेक्स हा सध्या पब्लिश झालाय है। या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचं स्थान कितवर राहिले तर भारत नवव्या स्थानावर हो आहे मग हा जो हॅपीनेस इंडेक्स आहे तर हा कुठल्या कंपनीनं पब्लिश केलाय तर इप्सोस ही मार्केट रिसर्च संस्था आहे या संस्थेनं हा इंडेक्स पब्लिश केलेला आहे मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर जगामध्ये महत्वाच्या असणाऱ्या एकूण अठ्ठावीस ज्या इम्पॉर्टंट जागतिक बाजारपेठ आहेत की जास्त फोकस असणाऱ्या बाजारपेठा या अठ्ठावीस बाजारपेठांचा सर्वे केलेला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी क्रमवारी दिले आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा येतोय तर नववा येतोय म्हणजे जगातल्या सर्वोत्तम अठ्ठावीस बाजारपेठापैकी भारताचा क्रमांक हा नववा आहे मग आता या यादीमध्ये सर्वाधिक जास्त आनंदी एक नंबरला राहिले कोण तर ते आहेत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे अग्रस्थानी असून ते जगातले सर्वाधिक आनंदी देश ठरलेले आहेत त्याच्या पाठोपाठ मग चीन ब्रिटन फ्रान्स अमेरिका सौदी अरब आणि जर्मनी यांचा क्रम लागतो आणि भारत नव्या लक्षात काय ठेवायचं फक्त तुम्हाला तर ऑस्ट्रेलिया कॅनडा पहिल्या स्थानावर आहेत भारत नव्या स्थानावर आहे कुठल्या कंपनीनं हे पा... इंडेक्स पब्लिश केलं तर इप्सोस या कंपनीनं हा इंडेक्स पब्लिश केलेला आहे तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपला तो म्हणजे शालिजा धामी चर्चेतली व्यक्ती आहे शालिजा धामी का चर्चेत होत्या तर ती भारताची पहिली फ्ला महिला फ्लाईट कमांडर ठरली शालिजा धामी भारताची पहिली महिला फ्लाईट कमांडर ठरलेली आहे कुठल्या दलामध्ये तर हवाई दलामध्ये हवाई हु? दलामध्ये तर हे एक महत्वाचं आहे आणि कुठल्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट कमांडर युनिटच्या कमांड अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे की जे ते शालिजा धामी या भूषवणार आहेत कुठल्या हेलिकॉप्टरच्या ह्याच्यामध्ये त्या आपला पदभार पद सांभाळणार आहे तर चेतक हेलिकॉप्टर जे आहे त्या तुकडीचा जे फ्लाईट कमांडर आहे याचा त्या पदभार सांभाळणार आहेत लक्षात राहू द्या चेतक हेलिकॉप्टर ओके आ, कि कदी हो कदी हो तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो कधी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी कधी नियुक्ती करण्यात आली होती तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी चेतक बरोबर चिता हेलिकॉप्टर सुद्धा त्या उडवू शकतात तर हे परीक्षेला महत्वाचं काय आहे तर भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाईंग इन्स्ट्रक्टर देखील सुद्धा त्या झालेली तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट ठरवू शकतो तो, तो म्हणजे शालिजा धामी भारताची पहिली महिला फ्लाईट कमांडर परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे बाल कल्याण निर्देशक आता या जो बालकल्याण निर्देशक डिक्लेअर करण्यात आला बाल कल्याण निर्देशक म्हणजे चाइल्ड वेलबिईंग इंडेक्स असं आपण त्याला म्हणतो आता हा जो निर्देशांक आहे याच्या निर्देशांकामध्ये तीन राज्य आहेत की जे कामगिरी आणि अव्वल दर्जाचे राहिले चायल्ड निर्देशांकामध्ये ते म्हणजे केरळ तमिळनाडू आणि हिमाचल कोणते तीन राज्य आहेत तर केरळ तमिळनाडू आणि हिमाचल या तीन राज्यांची क्रमारीखा तीन राज्यांचं काम हे सर्वोत्तम राहिले आता हा जो निर्देशांक तयार करण्यात आला तर कोणत्या संस्थांनी तयार आहे तर वर्ल्ड व्हिजन इंडिया आणि आय एफ एम आर लीड या संस्थांनी स्वयंसेवी संस्थांनी काय केलेलं आहे तर हा निर्देशांक तयार केलेला आहे तर हा लक्षात असू द्या कुठल्या मंत्रालयाकडून हा निर्देशांक जाहीर करण्यात आलाय तर भारत सरकारचं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा निर्देशांक जाहीर डिक्लेअर करण्यात आलाय आता हा निर्देशांक तयार करण्यासाठी किती आयामी घटक कन्सिडर केले गेले होते तर एकूण तीन घटक कन्सिडर केले गेले होते त्याच्यामध्ये निरोगी वैयक्तिक विकास सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण हे त्या पॉईंट कन्सिडर केले होते आता एक लक्षात घ्या आता कुठलं राज्य कशामध्ये इम्पॉर्टंट आहे तर आरोग्य पोषण आणि शिक्षण सुविधामध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी याच्यामुळं केरळ राज्यानं पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्यापाठोपाठ येतो तो म्हणजे तमिळनाडू आणि तिसरा क्रमांक येतो तो हिमाचल प्रदेश म्हणजे पहिला क्रमांक केरळ दुसरा क्रमांक तमिळनाडू आणि तिसरा क्रमांक हिमाचल प्रदेश हे पहिले तीन क्रमांक त्यानंतर दुसऱ्या गोष्टीचा विचार केला म्हणजे कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर याच्याशी कंपेरिझन केलं तर कोणती राज्य सगळ्यात कमी आहे म्हणजे कुपोषण जास्त आहे आणि बालकांचा जन्मदर कमी आहे यासाठी मेघालय झारखंड आणि मध्य प्रदेश हे एकदम तळाशी सगळ्यात शेवटची राज्य आहेत केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सर्वाधिक गुण कुणी मिळवले तर ते, ते, ते पुडुच्चेरीने मिळवले पुडुच्चेरी कामगिरी सर्वोत्तम आहे जर ॲज कम्पेअर्ड टू केंद्रशासित प्रदेश असं जर केलं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सगळ्यात कमी आ, काम कोणाचं आहे तर ते आहे व नगर हवेलीच त्याच्यामध्ये जास्त वाढ नाही आहे घटच आहे तर हे एक लक्षात ठेवू शकता परीक्षेसाठी हा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे बालकल्याण निर्देशांक पहिला क्रमांक आहे केरळचा दुसरा आहे तमिळनाडूचा तिसरा आहे हिमाचल प्रदेशचा वर्ल्ड व्हिजन इंडियाने आय एफ एम आर लीड या संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आणि पब्लिश केलाय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकार ओके भारत सरकार त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार तर हे दोन हजार अठरा वर्षासाठीचे पुरस्कार आता डिक्लेअर करण्यात आले होते लेटेस्ट त्याच्यामध्ये गौरव जो ज्यांना मिळालाय ते नाव खूप महत्वाचं आहे ते म्हणजे वांगचूक शेर्पा जीवनगौरव कोणाला मिळालाय तर वांगचूक याच्यामुळे हे जास्त पब्लिक पब्लिश झालं होतं आता हे जे पुरस्कार देताना तीन महत्वाचे विभाग आहेत ते म्हणजे भूसाहस जलसाहस आणि हवाई साहस हवे हवाई साहसासाठी रामेश्वर जंगरा जलसाहसासाठी प्रभात राजू कोळी आणि भूसाहसही अपर्णा कुमार दिवंगत दीपंकर घोष आणि मणिकंदन के अपर्णा कुमार हे जास्त चर्चेतली असलेली व्यक्ती आहे अगोदरच्या करंट अफेअरच्या लेसनमध्ये मी डिटेलमध्ये कव्हर केले त्यामुळे इथं मी जास्त वेळ घेत नाही परंतु अपर्णा कुमार जरूर लक्षात ठेवा अगोदरच्या लेसनमध्ये मी ती कवर केली परीक्षेसाठी महत्वाचा मात्र हा जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला तो, तो म्हणजे वांगचुक शेरफ हे नाव जरूर जरूर लक्षात हो, ठेवा परीक्षेसाठी महत्वाचे मग आता हे जे तेंजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार डिक्लेअर झाले या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर हे स्वरूप आहे मानचिन्ह प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये किती पाच लाख रुपये आता तेंजिंग नॉर्गे शेर्पा पुरस्कार असं नाव लिहिलेलं आहे तर हिमालयाच्या शिखरावर पहिली चढाई एकोणीशे त्रेपन्न साली एकोणीसशे त्रेपन्न साली न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय नेपाळी नागरिक होते तेंजिंग नॉर्गे यांनी केली होती म्हणून त्याचा काय नाव देण्यात आलेलं आहे त्या पुरस्काराला तर नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांनी नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार असं नाव देण्यात आलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुरस्कारामधला आणखी एक महत्वाचा पुरस्कार येतो परीक्षेला विचारला जाणार ते म्हणजे याच्यामध्ये लावा टाईप प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे जीवशास्त्रामध्ये कोणाला जी फिजिक्स केमिस्ट्री याच्यामध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणाला मिळाला आहे कुठल्या व्यक्तीला याच्यामध्ये ते विचारलं जाऊ शकतो तर हे जे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आहेत तर हे भारताचे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांनी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये या पुरस्काराचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे आता कुठल्या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो तो दिला जातो सी एस आय आर सी एस आय आर म्हणजे काय तर वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो आता या पुरस्कारामध्ये महत्वाची नाव आहे परीक्षेला फक्त याच्यावर विचारला जाऊ शकतात ते म्हणजे जोड्या लावा टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला आहे तो म्हणजे जीवशास्त्र जीवशास्त्र पुरस्कार दोन व्यक्तींना मिळाला आहे कायारात साई कृष्णन आणि सोमेन बसक या दोघांना कंबाईंड मिळालाय तसं रसायनशास्त्र राघवन बी सुनोज तपस कुमार त्यानंतर भूशास्त्र आहे व अभियांत्रिकी विज्ञान मालिक वर्मा हे नाव लक्षात ठेवू शकतं म्हणजे तुम्हाला जीवशास्त्र रसायनशास्त्र अभियांत्रिकी विज्ञान तरी अटलीस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याची यादी सुद्धा मी इथे घेतलेली आहे ते म्हणजे भौतिकशास्त्र म्हणजे आनंद आनंदी सिन्हा आणि शंकर घोष त्यानंतर गणितशास्त्रामध्ये पांचोली म्हणजे दिशांत भयूर भाई पांचोली नीना गुप्ता आता ह्याच्यामध्ये कसं आहे की सगळीच नावं तुमच्या ना लक्षात राहतील असं नाही परंतु ह्यातली काही महत्वाची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं भौतिकशास्त्र लक्षात ठेवा गणितशास्त्र ठेवा आणि पहिले दोन लक्षात ठेवणं गरजेचं ते म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री बायोलॉजी आणि केमिस्ट्री महत्वाचं पहिले दोन हे म्हणजे जैवशास्त्रामध्ये कृष्ण आणि बसत रसायनशास्त्रामध्ये सूनोज आणि तपस कुमार पाजी हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं तर हे शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विचारला जाऊ शकतो विचारला तर फक्त जोड्याला वाटाय प्रश्नेमध्ये विचारला जाईल त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे तो, तो म्हणजे राईट लवलीहुड पुरस्कार तर हा पुरस्कार बऱ्याच लोकांना मिळाला त्यातलं एक चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे सोळा वर्षीय ग्रेटा थनबर्ग आता ग्रेटा थनबर्ग यांना काय केलंय ले, तर लेडीज आहे मुलगी आहे तर तिनं राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी जी पावलं उचलण्यासाठी महत्वाची प्रेरणा दिली आहे असं म्हटलं गेलेलं आहे आता हे का देण्यात आलंय किंवा का झालंय असं ते आपण पुढं पाहणारच आहोत दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे राईट लवलीवर पुरस्काराला नोबल किंवा पर्यायी नोबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं काय केलं होतं प्रति नोबल किंवा पर्यायी नोबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं चार डिसेंबरला जो नोबेल पारितोषिक वितरणाचा सहा दिवसाच्या आधीच म्हणजे दहा डिसेंबरला नोबेल पारितोषिक डिक्लेअर केले जातात त्याच्या अगोदर चार डिसेंबरला हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे त्याचा समारंभ आयोजित केला गेला आहे तर आता पर्यावरण संवर्धनासाठी म्हणजे दोन हजार अठरा सालीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तर हे ग्रेटा थेनबर्ग या मुलीनं स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यानंतर तिनं शुक्रवारी सतत आंदोलन केली आणि वर्षभरात जेवढे शुक्रवार शाळेत जाऊ शकलेली नाही म्हणजे स्वीडनच्या संस्थेसमोर तिने आंदोलनं केली होती आणि परत दर शुक्रवारी ती आंदोलन करत होती त्यामुळे जगाचं लक्ष ग्रेटा थेनबर्ग याच्याकडे वेधलं गेलं होतं आणि बरीच दखल घेतली गेली होती त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळालेला आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाला तिथल्या लोकांनी नाव हो दिले ते म्हणजे फ्रायडेज फॉर द फ्युचर फ्रायडेज का म्हटले तर ते शुक्रवारी आंदोलन करत होती म्हणून फ्रायडेज फॉर द फ्युचर हे ते नाव मिळालेलं आहे हे एक महत्वाचं आणि बऱ्याच प्रमाणात याची व्याप्ती वाढत गेली होती आता राईट लावलीहूड पुरस्कार याच्यासोबत म्हणजे ग्रेटा थेनबर्ग या मुलीसोबत आणखी कोणत्या कोणत्या व्यक्तीला देण्यात आलाय तर त्याच्यामध्ये पहिलं आण आणखी नाव येतं ते म्हणजे तो हैदर पश्चिम सहारा त्यानंतर वकील असलेले गुआ गुओ जुओनिन्मी चीनमधले ब्राझीलचे हुटूकारा यानोमामी असोसिएशन ही जी संस्था आहे त्याचे प्रमुख दावी कोपनावा यांना देखील तो पुरस्कार जाहीर झालाय म्हणजे इतर पुरस्कार इतर नाव सुद्धा महत्वाचे आहेत परंतु क्रेटा थेनबर्ग हे नाव खूप चर्चेत आलेलं आणि प्रसिद्ध नाव होतं पुरस्काराची सुरुवात कधी केली झाली होती या पुरस्कार एकोणीसशे ऐंशी साली या पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि दरवर्षी किती विजेत्यांना दहा लक्ष क्रोनर एवढे रुपये दिले जातात तर चार विजेत्यांना दहा लक्ष क्रोनर म्हणजे किती जवळपास त्र्याहत्तर लाख रुपये तर हे महत्वाची न्यूज आहे किंवा परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकेल त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे विंग कमांडर अंजली सिंग पहिल्या महिला सैन्य मसुदी बनलेल्या आहेत त्या हवाई दलाच्याच विंग कमांडर आहेत अंजली सिंग त्या दला हवाई दलातल्या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्या परदेशात परदेशामध्ये भारतीय मिशनमध्ये सैन्य मसुदी म्हणून त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे त्यांची नियुक्ती कधी झाली का चर्चा झाल्या तर दहा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी रशियाच्या भारतीय दूतावासामध्ये त्याची त्यांची डिप्टी एअर ऍक्टची चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळं हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे आता या पदावर असताना कोणतं काम करणार तर भारताचं हवाई दल आणि रशियाचं सरकार यांच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवणं कारण यांच्यामधला दुवा बनणं हे काम आता त्यांच्याकडं असणार आहे विंग कमांडर अंजली सिंग जरूर लक्षात ठेवा कोणत्या लढाऊ विमानाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले तर मीक ट्वेंटी नाईन मीक ट्वेंटी नाईन या विमानाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे परीक्षा हा पॉईंट महत्वाचा ठरू शकतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मयंकबेग मयंक बेग सध्या चर्चेत होता का चर्चेत होता तर एन्डोरोमन ट्रायथॅलन स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आता ही एन्डोरोमन ट्रायथॅलन स्पर्धा म्हणजे कशा जगातली आतापर्यंत असलेली सर्वात खडतर स्पर्धा आता ते कसं आहे काय हे त्या स्पर्धेमध्ये काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर तुम्हाला एक लक्षात काय ठेवावं लागेल ही स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आहे त्याचबरोबर पहिला आशियाई खेळाडू सुद्धा ठरलेला हे लक्षात ठेवा म्हणजे आशियातल्या कोणत्याही खेळाडून किंवा कोणत्याही व्यक्तीनं ही स्पर्धा पूर्ण केलेली नाहीये त्यामुळे मयंक वैद्य हा जरी पहिला भारतीय असला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं का आहे पहिला आशियाई खेळाडू सुद्धा तो ठरलेला आहे आणि ही स्पर्धा पूर्ण करणारा जगातला कितवा खेळाडू ठरलाय तर जगातला चव्वेचाळीसावी व्यक्ती आहे ती की जी स्पर्धा पूर्ण केली आता या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी केलं विक्रम आता पन्नास तास चोवीस मिनिटात स्पर्धा पूर्ण केली आधीचा विक्रम होता ज्युनियर डेनियर याच्या नावावर बावन्न तास तीस मिनिटाचा तर आता एक लक्षात ठेवाय की स्पर्धा काय आहे स्पर्धामध्ये काय काय प्रकार असतात ट्रायथॅलन एक वेगळा क्रीडा प्रकार आहे त्याच्यामध्ये कसं असतं तर धावणे पोहणे आणि सायकलिंग अशा प्रकारचे सगळे गोष्टी आहेत म्हणजे या स्पर्धेसाठी इंडोरोमन ट्रायथॅलन स्पर्धेसाठी कुठला कुठून ते कुटुंब पर्यंतचं अंतर पूर्ण करायचंय तर लंडन पासून फ्रान्सपर्यंतचे अंतर कापायचं असतं हे एक इम्पॉर्टंट आहे आता याच्यामध्ये काय आहे तर किती किलोमीटर अंतर कमीत कमी पूर्ण केलं पाहिजे तेव्हा ही स्पर्धा पूर्ण झाली असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये एकशे चाळीस किलोमीटर धावायचंय एकशे चाळीस किलोमीटर धावायचंय आहे तीस पॉईंट आठ किलोमीटर समुद्रातनं पोहून जायचंय आणि दोनशे एकोणनव्वद पॉईंट सात किलोमीटर सायक्लिंग करायचे म्हणजे किती अवघड प्रकार आहे तुम्हाला याच्यातून जाणून येईल मग याच्यानुसारच तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते म्हणजे मयंक वेद हा इंडो रोमन ट्रायथेल स्पर्धा पूर्ण करणारा जगातला सॉरी भारताचा पहिला व्यक्ती असला तरी आशियातला पहिला व्यक्ती आहे जगातला चव्वेचाळीसा व्यक्ती आहे का महत्वाची आहे तर एकशे चाळीस किलोमीटर धावायचंय ते पॉईंट आठ किलोमीटर समुद्रातनं पोहून जायचंय आणि दोनशे एकोणनव्वद पॉईंट सात किलोमीटर अंतर सायक्लिंग करायचं आहे म्हणजे एवढी मोठी स्पर्धा आहे हे महत्वाचं घ्या त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ग्लोबल एम आर आर डी हब हो या गटामध्ये भारत सहभागी झालाय आता ग्लोबल एम आर म्हणजे काय तर अँटी मिक्रोबियल रेझिस्टन्स आणि आर डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही जर हब आहे या हबमध्ये हो भारत कधी सहभागी झाला तर बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सहभाग झाला याची घोषणा कोणी केली तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामधला जो विभाग येतो तो, तो म्हणजे जैव तंत्रज्ञान विभाग या विभागाने याची घोषणा केलेली लि, आहे त्यामुळे हे एक महत्वाचं आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट राहणार आहे म्हणजे आता या ही जी भागीदारी झालेली आहे जागतिक पातळीवर हबची ग्लोबल डी ए हब या हब मध्ये आता सोळा सदस्य देश असणार आहेत भारत समावेश झाल्यामुळं युरोपियन कमिशन सुद्धा या आहे त्यामध्ये आणि दोन संयसे फाउंडेशन आहेत आणि चार आंतरराष्ट्रीय संस्था निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत आता हे जो हब आहे तर या हबची स्थापना कधी झाली होती तर मे दोन हजार अठरामध्ये ग्लोबल ए एम आर आर डी हबची स्थापना करण्यात आलेली होती तरहे तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेला तो विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे द विश्व विद्यापीठ कर्मकारिता विश्व विद्यापीठ कर्मवारिता कर्म जी डिक्लेअर करण्यात आली आहे द म्हणजे टाइम्स आवर एज्युकेशन हे लक्षात राहू द्या टी एच ई म्हणजे काय तर टाइम्स आवर एज्युकेशन तर टाइम इंग्लंडमधली टाइम्स जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं टाइम्स हायर एज्युकेशन विश्व विद्यापीठ क्रमवारिता प्रसिद्ध करण्यात आली या प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीमध्ये सर्वोत्तम विद्यापीठ कोणतं ठरले तर ब्रिटनचं जे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे ब्रिटनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ हे विश्वविद्यापीठ क्रमवारितामध्ये सर्वोत्तम ठरलेलं आहे आता कोणते दोन भारतीय विद्यापीठ आहेत की या जगातल्या एकशे पन्नास इवा? सॉरी तीनशे पन्नास क्रमांकामध्ये त्यांना स्थान मिळाले ते मध्ये येतं ते म्हणजे भारतीय विज्ञान संस्था जी बेंगलोर मधली आहे आणि आय आय टी रोपार या दोन संस्थांनी पहिल्या तीनशे पन्नास यादीमध्ये क्रमांक मिळवलाय म्हणजे पहिल्या तीनशेमध्ये मध्ये भारताचं एकही विद्यापीठ त्या लेवलला नाही आहे द हायर टाइम्स हायर एज्युकेशनमध्ये हे एक तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटन्स त्याच्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ मग केम्ब्रिज विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिकेचं जे एम आय टी म्हटलं जातं मॅसिच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचा क्रमांक हा पाचवा आहे कारण तुम्ही इतर ज्या क्रमवारी बघितल्या असतील क्यू एस रँकिंग वगैरे तर त्याच्यामध्ये एम आय टी जे अमेरिकेचं आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे परंतु हे जी रँकिंग आता सध्या डिक्लेअर केली गेलेली आहे द हायर एज्युकेशन टाइम्स ह्याच्यात मॅगझिन संस्थेतर्फे तर एम आय टी या पाचव्या क्रमांकावर आहे ऑक्सफर्ड पहिल्या क्रमांकावर आहे एवढाच फरक तुम्हाला फक्त परीक्षेला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर हे एक तुम्ही जसा जसा जरूर गोष्टी लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे त्याला आपण जागतिक आर्थिक मंच असं म्हणतो तर याच्यातला जो प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक आहे हा डिक्लेअर झाला याच्यामध्ये भारताचा क्रमांक चौतीस आहे याच्यामध्ये एकूण एकशे चाळीस देशांची कंपॅरिझन करण्यात आलं होतं किंवा सर्वे करण्यात आला होता आणि भारताचा क्रमांक याच्यामध्ये चौतीसावा लागलेला आहे ही एक महत्वाची पॉइंट आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे अव्वल पस्तीस देशामध्ये असणारा एकमेव अल्प मध्यम उत्पन्न असलेला देश आहे भारत त्याच्या यादीमध्ये आलेला ते एक पॉइंट जाता आता तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता अव्वल स्थान कोण आहे तर अव्वल स्थान स्पेननं पटकावलं आहे त्याच्या मागं मग फ्रान्स जर्मनी जपान यांचा क्रमांक लागतो तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तर ह्याचे संस्थापक होते क्लाउस श्वाब यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ह्या संस्थेची स्थापना केलेली होती तर स्वित्झर्लंडमध्ये संस्था आहे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट प्राध्यापक मोहम्मद युनुस आता हे चर्चेतली व्यक्ती आहे कारण बांगलादेशचे हे नोबेल पुरस्कार विजेती आहे यांना फॅटिकनचा व्हॅटिकन सिटी आपण म्हणजे म्हणतो सगळ्यात लहान देश त्या व्हॅटिकनचा पुरस्कार जाहीर झालाय त्या पुरस्काराचं नाव आहे लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस हा पुरस्कार बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते यांना तो जाहीर झालाय आणि तीन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी या पुरस्कार त्यांना दिला देण्यात आलाय का त्यांना पुरस्कार दिलाय देण्यात आलाय तर शांतता प्रस्थापित व सौहार्द प्रस्थापित केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या पुरस्काराची स्थापना किंवा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला होता तर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता आतापर्यंत कोणत्या महत्वाच्या व्यक्ती आहेत की त्यांना हा पुरस्कार आहे तर यातल्या तीन तरी तुम्हाला अटलिस्ट माहित असणं गरजेचं आहे दलाई लामाना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे या सिटी थ्रू दिला जाणारा मिखाईल गोरबाचेव आणि अंजेला मॉर्कल यांना सुद्धा हा पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे ओके okay. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा कोणत्या राज्यात असणार आहे तर तो असणार आहे आंध्र प्रदेश राज्यात एक सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशमधला जो बोगदा होता सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा त्याचं उद्घाटन केलेलं आहे किती किलोमीटरचा असणार आहे हा बोगदा तर सहा पॉईंट सहा किलोमीटरचा असणार आहे कोणत्या दोन स्थानकादरम्यान असणार आहे तर आंध्र प्रदेशमधला चेरोलोपल्ली आणि रापूर कुठलं स्टेशन आहे चेरलो पल्ली आणि रापोलो हा रेल्वे मार्ग त्याच्यामध्ये तो असणार आहे तर नव्यानं बांधण्यात आलेला हा मार्ग दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग असणार आहे तर हे तुम्ही जाता जात जरूर लक्षात ठेवू शकता तर या लेसनमध्ये आपण एवढंच कव्हर करतोय आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडला असेल तर जरूर लाईक जरू करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लेसन शेअर करायला विसरू नका धन्यवाद